नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील आणि भारतातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये अंदाज व्यक्त करणार आहे दिल्लीच्या जवळ एक कमीदाबाचं क्षेत्र स्थिर असून दुसरं विजयवाडाच्या दरम्यान पुन्हा नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आहे ही केवळ चक्राकार स्थिती आहे परच कमी दाबाचा स्तर खाली असल्यामुळे हा पावसाचा प्रभाव तयार झाला आहे आपण बघतो आहोत की जवळपास तीन तारखेपासून आठ तारखेपर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास एकाच ठिकाणी स्थिर आहे आणि अजूनही तो स्थिर राहण्याची शक्यता आहे कारण जवळपास या ठिकाणी पावसाचं वातावरण कायम आहे आपण बघतो आहोत की उत्तर भारतामध्ये पावसाचं क्षेत्र कायम असल्यामुळे देशातून मान्सूनचा परतीचा प्रवास थांबला आहे आपण बघतो आहोत की बंगालच्या उपसागराच्या दिशेने पुन्हा एक नवीन कमीदाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात तयार होतं आहे आणि त्यामुळे पुन्हा पावसाची परिस्थिती भारतामध्ये तयार होणार आहे आपण आज साप्ताहिक अंदाज पाहणार आहोत आज नऊ तारखेला विदर्भामध्ये ठिकठिकाणी थीक पावसाचं क्षेत्र निर्माण होणार आहे त्याचबरोबर नांदेड लातूर धाराशिव बीडचा दक्षिणी भाग याही ठिकाणी पावसाचं वातावरण राहील नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचं क्षेत्र राहील इतरत्र पावसाची बऱ्यापैकी उघडीपासण्याची शक्यता आज आहे दहा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एक मोठ्या पावसाचं तर तयार होतं आहे यामध्ये खास करून बीड धारासिव सोलापूर सांगली कोल्हापूर अहमदनगर संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरंगा छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती असून मोठ्या पावसाचं वातावरण या ठिकाणी दहा तारखेला निर्माण होईल अकरा तारखेला ही परिस्थिती फारसा बदल नाही अकरा तारखेला देखील पावसाचं मोठं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे आपण बारा तारखेला बघितलं तर बारा तारखेलासुद्धा महाराष्ट्रातही पाऊस उघडताना दिसत नाही अरबी समुद्रात मुंबईच्या दरम्यान पावसाचं क्षेत्र तयार होत आहे त्यामुळे या चक्रकार स्थितीचासुद्धा किनारपट्टी भागावर प्रभाव पडेल आणि उ मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर राहील मात्र थोडा नंदुरबार धुळेच्या उत्तरेला पावसाचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात होईल आणि हे मान्सूनच्या महाराष्ट्रातील परतीच्या प्रवासाचा संकेत आहे तेरा तारखेला जळगाव धुळे नंदुरबार अगदी छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती या भागातला पाऊस उघडणार आहे आणि मान्सूनचा परतीचा प्रवास भारतातील देखील बारा तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे तेरा तारखेला देखील या भागातला पाऊस कमी होईल चौदा तारखेला महाराष्ट्रातील पाऊस केवळ विदर्भात आणि दक्षिण कोकणात राहण्याची शक्यता आहे पंधरा तारखेलाही महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पाऊस ठिकठिकाणी राहील परंतु बारा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रात मान्सून परतीचा प्रवास करण्यासाठी अनुकूल वातावरण असताना देखील सोळा तारखेला पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे त्यामुळे जोरदार पाऊस ठिकठिकाणी सोळा तारखेलाही महाराष्ट्रात पडणार आहे एकूणच साप्ताहिक अंदाज बघताना सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस राहील असा अंदाज आहे संपूर्ण अंदाज बघताना बारा तेरा तारखेलाच महाराष्ट्रातून मान्सूनचा परदेशपराव सुरू होईल परंतु अठरा एकोणीस आणि वीस या तीन तारखांना महाराष्ट्रातील बहुतांश पावसाचा वातावरण संपलेलं असेल व बहुतांश महाराष्ट्रातून मान्सूनची माघार होईल आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो आहोत की अजूनही गुजरात आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे त्यामुळे पुढेही पावसाचं वातावरण कायम राहणार आहे अरबी समुद्रात होत असलेल्या चक्राकार स्थितीचा प्रभाव भारतातील बाष्पयुक्त खेचेल आणि पर्यायाने पावसाचं वातावरण कमी होण्यास मदत होईल बघत आहोत की सध्या भारतातील बऱ्याच भागातील पाऊस उघडला आहे बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक विरळ स्वरूपात म मारा, मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पावसाचं वातावरण राहणार आहे दहा तारखेला महाराष्ट्रात पुन्हा सर्वत्र पावसाचं वातावरण तयार होणार आहे महाराष्ट्रात अकरा तारखेला देखील मोठं पावसाचं वातावरण राहणार आहे ठिकठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या ककडे जोरदार पाऊस होईल की बारा तारखेला दुपारनंतर भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे आपण बघतो आहोत की बारा तेरा चौदा तारखेला भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास अतिशय गतिमान पद्धतीने होणार आहे महाराष्ट्रात मात्र चौदा तारखेलाही पावसाचं वातावरण राहील परंतु उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ या ठिकाणी सुद्धा मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी तेरा चौदा तारखेलाच अनुकूल वातावरण तयार होतं आहे त्यामुळे मला वाटतं चौदा तारखेपासून पुन्हा पावसाचा प्रभाव थोडा हलकासा कमी व्हायला सुरुवात होईल आपण बघतो पंधरा सोळा अगदी सतरा अठरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे आपण बघतो की अगदी सोळा तारखेला आपण एकूणच संपूर्ण बारकाईने अंदाज बघितला तर नंदुरबारपर्यंत पावसाचं वातावरण आहे त्यामुळे भारतीय हवामान हो खात्याकडून मान्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रात सोळा तारखेपर्यंत दाखवला जाणार नाही अशी शक्यता आहे आपण बघतो आहोत की जवळपास नंदुरबारपर्यंत मोठं पावसाचं वातावरण सतरा तारखेलाही राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं परतीचा प्रवास निर्माण होण्यास या मॉडेलनुसार तरी अनुकूलता दाखवण्यात आलेली नाही मान्सूनची माघार महाराष्ट्रातून अठरा तारखेपर्यंत तरी या मॉडेलनुसार होताना दाखवलेली नाही स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार एकोणीस तारखेपर्यंत ढगाळ वातावरण विदर्भात राहिल्यामुळे आणि उत्तर महाराष्ट्रात राहिल्यामुळे मान्सूनची माघार दिसणार नाही मात्र वीस तारखेला जवळपास पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रापर्यंत मान्सूनची माघार होईल म्हणजे महाराष्ट्रातून मान्सून वीस एकवीस तारखेला मागे फिरेल अशी शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा